अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा कमी. रक्तदान करणाऱ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आवाहन. अमरावती जिल्ह्यातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खासगी रक्तपेढीमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. रक्ताअभावी अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती आहे. उन्हामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन मंदावल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय इरवी येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. येथे असलेली रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव रक्तपेढी आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच गरज पडल्यास इतरही खासगी रुग्णालयात रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना देखील या रक्तपेढीमधूनच रक्तपुरवठा केला जातो. तसेच या रक्तपेढी व्यतिरिक्त जिल्ह्यात 4 खासगी रक्तपेढी देखील आहेत. परंतु सध्या शाळा व महाविद्यालयांना एप्रिल ते जूनपर्यंत सुट्या तसेच उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन देखील मंदावले आहे. जिल्ह्यात जवळपास 24 शासकीय तर 150 जवळपास खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे हजारो रुग्ण भरती असून बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज असते. सिकल सेल थॅलेसेमिया या रुग्णांना नियमितपणे रक्तपुरवठा करावा लागतो. इरविन रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या सिकल सेल थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची गरज असते, तर दुसरीकडे इमर्जन्सीमध्ये आलेल्या अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज पडते. जिल्हा स्त्री रुग्णालयात हिमोग्लोबिन कमी असलेल्या गर्भवती महिलांना रक्ताची गरज असते. तसेच ज्या गर्भवती महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात येते त्यांना देखील रक्ताची गरज असते. ई रक्तकोशावर जिल्ह्यातील रक्तपेढीतील उपलब्ध माहितीनुसार इरविन रक्तपेढीत 32 बॅग, डॉक्टर सदानंदजी भुरमा ट्रस्ट रक्तपेढी परतवाडा येथे 20 बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढीमध्ये 6 बॅग, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीमध्ये 1 बॅग, तर श्री बालाजी रक्तपेढीमध्ये 1 बॅग उपलब्ध नाही. सद्यस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये शाळा कॉलेजेस बंद असतात, तसेच बरेच सामाजिक उपक्रम सुद्धा कमी प्रमाणात असतात. त्यामुळे पूर्ण जिल्हा रुग्णालय येथे तसेच खाजगीमध्ये ब्लड बँकमध्ये रक्ताचा अभ्यास तुटवडा जाणत आहे. हे प्रत्येक वर्षी त्या पद्धतीने होत असतं. तर माझं जास्तीत जास्त लोकांना आव्हान आहे की आपण सामाजिक संस्थांना विशेषतः आव्हान आहे की त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावेत आणि लोकांना त्याची मदत होईल अशी काळजी घ्यावी. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल नागरिकसुद्धा स्वतःचा वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी याच्यासाठी सुद्धा ब्लड देऊन तुम्ही ती साजरी करू शकता, की ज्यामुळे जे गरजू लोकांना जे ब्लड आहे ते अवश्य ते मिळू शकेल. शस्त्रक्रिया तर थांबलेली नाही आहे, शस्त्रक्रिया चालू आहेत. मध्ये शस्त्रक्रियामध्ये एक थोडंसं मेंटेनन्ससाठी 7 दिवस बंद होतं, तर ब्लडचा त्याचा काही संबंध नाही आहे. शस्त्रक्रिया चालू आहेत, फोन ठेवण्यात नाही आले, शस्त्रक्रिया चालू आहेत, ते घेऊन मग ते चालू आहेत. किंवा हे हा आमचा विशिष्ट हा मे जून आणि जुलैचा काही पार्ट एवढ्यापर्यंत आम्हाला ब्लडचा खूप तुटवडा भासत असतो. आणि विशेषतः त्यामध्ये थॅलेसिमिया किंवा सिकल सेल याचे जे रुग्ण असतात त्यांना आम्हाला ब्लड मोफत देणं आवश्यक असतं, तर त्यांना थोडासा याचा त्रास जाणं होतो. जास्तीत जास्त लोकांनी मतदान ब्लड डोनेशन करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व इंस्टाग्रामला फॉलो करा.